आकाशवाणी मुंबई नभोनाट्य परत फेड लेखक बाळासाहेब जगदाळे सादरकर्त्या तनुजा कानडे परत फेड वसुदेवसुतं देवं कौसचाणुरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। उस्मान, ए सविता, अगं पत्र कुणाचं आहे बघ जरा। बघते हां। कुणाचं? आओ, तुमच्या मित्राचं, भावेसरांचं दिसतंय। अगं मग वाचून तरी पहा, कारण परवा मी सुनीलच्या ऍडमिशन बद्दल बोललो होतो। ऐका, श्री रात्रन दिवस राबणारे आनंदराव सातपुते यांना। अगं तू पत्र वाचतेस की माझं आत्मचरित्र? हे असं रात्रन दिवस राबणारे असलं काय बडबडतेस? अहो, त्यांनी लिहिलंयच तसं। काय पा, श्री रा रा सातपुते, याचा अर्थ काय? अगं असं लहान मुलासारखं काय करतेस? रा रा म्हणजे राजमान्य राजश्री, कळलं? अहो, ते मला सुद्धा कळतंय, पण मुलांना शाळेत प्रवेश मिळवताना पालक राजमान्य राजश्री असतातच कुठं? मग अहो, ते असतात फक्त प्रवेशासाठी रात्रन दिवस राबणारे रा रा। तुझं आपलं काहीतरी चा, ठीक आहे, पुढे वाच पाहू। हां, श्री रात्रन दिवस राबणारे आनंदराव सातपुते यांना सप्रेम नमस्कार। मुद्दाम पत्र पाठवण्यास कारण की आपण परवा बोलल्याप्रमाणे मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पेंडसे सर यांच्या बरोबर सुनीलच्या ऍडमिशन बद्दल बोललो। गुड, पण क्षमस्व, म्हणजे इयत्ता पहिलीच्या वर्गाकरता आमच्याकडे फक्त 40 जागा होत्या। अच्छा, पण प्रवेश फॉर्म 200 खपले आहेत, त्यामुळे सध्या प्रवेश फॉर्म विक्री सुद्धा बंद आहे। कृपया नाराज होऊ नये, मी दुसरीकडे प्रयत्न करीत आहे। सविता, हल्ली या मुलांच्या शाळेच्या प्रवेशाचं काही खरं नाही बघ। हा असा प्रकार चालू राहिला ना तर कदाचित प्रौढ साक्षरतेचं प्रमाण वाढेल, पण बाल साक्षरतेचं प्रमाण मात्र हळूहळू कमी होत जाईल बघ। तुमची चेष्टा आता बस झाली, प्रथम जरा गांभीर्यानं ऍडमिशनचं बघा, आणि आता काहीही करा पण सुनीलला इंग्लिश मीडियम मध्ये प्रवेश मिळवून दिल्याशिवाय घराकडे परत येऊ नका। अगं असं काय करतेस? तुला माहित आहे ना, आपल्या शेजारच्या बर्वेला मागच्या आठवड्यात त्याच्या बायकोनं अगदी असंच थमकावलं, आणि बिचारा 8 दिवसापूर्वी मुलाला ऍडमिशन घ्यायला गेलेला बर्व्या अजून परत घरी आलेला नाही। आज संध्याकाळी दिसेल तो टीव्हीवर, यांना पाहिलं का मध्ये? काय झालं? मिळाली सुनीलला ऍडमिशन? अहो सांगा ना, केव्हापासून वाट पाहते मी। हो, अगं मला प्रथम घरात तरी येऊ दे, बाकी तुम्ही बायका म्हणजे नुसता प्रश्नपत्रिकेंचा संच, उत्तरं थोडी पण प्रश्नांची पुनरावृत्तीच फार। तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य कसं वाटत नाही? अरे गांभीर्य वाढलं म्हणजे प्रश्न थोडे सुटतात। हे पा, सुनीलची कॉन्व्हेंट मधली ऍडमिशन म्हणजे त्याच्या करिअरचा प्रश्न आहे। अगदी काहीही झालं तरी त्याला या शाळेत ऍडमिशन मिळालीच पाहिजे। त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला कोणत्याच गोष्टीची उणीव मी भासू देणार नाहीये। अगं नुसतं ऍडमिशन घ्यायला 5,000 डोनेशन मागतात, त्यांच्या कॉन्व्हेंट स्कूलचा पुढचा खर्च आपल्याला पेलेल की नाही हे नको पाहायला? ते काही नाही, पैशाची अडचण असेल तर माझे सर्व दागिने गहाण टाका, आणि तेवढंही करून भागत नसेल तर सरळ विकून टाका। तुझे दागिने? होय, माझे दागिने। अहो सुनीलच्या शिक्षणापेक्षा मला ते अधिक प्रिय आहेत का? आणि ही वेळ गेली तर ऍडमिशन परत मिळणार आहे का? हे बघ सविता, सुनीलच्या शिक्षणाची कसलीही हयगव होऊ नये, त्यानं खूप शिकावं, मोठा नावलौकिक मिळवावा,
असं मला नाही का वाटत, पण माणसानं कसं अंथरून पाहून पाय पसरावेत. शेवटी शाळा इंग्लिश मीडियमची काय किंवा मराठी मीडियमची काय, माध्यमाची भाषा वेगळी असली म्हणून ज्ञानात थोडाच फरक पडणार आहे का? ते काही नाही, त्याला इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालायचं. तिथल्या आणि इथल्या सर्व स्टँडर्डमध्ये किती जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्याला पैशांची अडचण आहे मी नाही म्हणत नाही, अहो पण या अडचणी अशा येतच राहणार. तेवढ्यासाठी त्याच्या शिक्षणाची कुचंबणा नाही करायची. हे बघ सविता, तुझं सर्व काही मला पटतंय, पण मुलाला इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालायचं म्हणजे हत्ती पोसण्यासारखा असतो. तिथला सर्वच खर्च नेहमी वाढता असतो आणि तू पाहतेसच आपल्या छापखान्याचा कर्जातून आत्ता कुठे मी जरा स्थिर होतोय. शिवाय तू म्हणतेस त्याप्रमाणे तुला नोकरी लावण्यासाठी 10,000 रुपये भरायचे, आता हे सगळे दोन्ही खर्च एकदम करणं मला कसं शक्य आहे? आपण असं करूया का? काय? तुमच्या छापखान्याच्या विस्तारासाठी बँकेकडून 20,000 कर्ज मिळतंय ते घेऊया. बर, म्हणजे आपली दोन्ही कामं एकाच वेळी होतील. माझा इंटरव्ह्यू झालाय, 10,000 रुपये भरून नोकरीचाही प्रश्न मिटेल आणि सुनीलच्या ऍडमिशनचाही प्रश्न मिटेल. शिवाय वरचे 5,000 रुपये आपल्याला प्रेससाठी भांडवल म्हणूनही वापरता येतील. कर्जाचे हप्ते माझ्या पगारातून जातील आणि वरचे पैसे घरात उपयोगी पडतील. आणि इतकं करूनही भागलं नाही ना, तर सकाळ संध्याकाळ आपण आपल्या प्रेसचं ज्यादा काम करून पैसे उभे करू. पण पैशाच्या अडचणीसाठी त्याच्या शिक्षणाची कुचंबणा व्हायला नको. खरंच सविता, नेमका अडचणीच्या वेळी किती छान मार्ग सुचला बघ तुला. नाहीतर सुनीलच्या ॲडमिशनचा तुझा हट्ट आणि तुझ्या नोकरीसाठी 10,000 हे सर्व पाहून 4 दिवस माझं डोकं नुसतं सुन्न झालं होतं बघ. आता वाटत होतं प्रेस विकायला लागतोय की काय, पण नेमकी अडचणीच्या वेळी कर्ज मंजूर झाल्याची तुला आठवण झाली. चला आजच्या आत कर्जाचा चेक वटून आणतो, म्हणजे उद्या सुनीलचं ॲडमिशन आणि तुझ्या नोकरीची ऑर्डर दोन्ही कामं एकाच वेळी करून टाकू. थकलो बा सविता, काम थांबूया आता. हे राहिलेलं काम मी प्रेसमध्ये पूर्ण करीन, तुलाही आता निघायला हवं. अगं शांता. जी बैठा. सुनीलचं उरकलं की नाही, त्याची शाळेची वेळ झाली आहे, रिक्षावाला केव्हाचा दारात येऊन उभा आहे. झालंच हो बाईसाहेब, हा एवढा डबा भरून देती म्हणजे दिवसभर तुम्हाला काळजीच नको, आत्ता घेऊन येते डबा. ए आई तू चल ना गं माझ्या बरोबर शाळेत. सुनील, तुला किती वेळा सांगितलं मला काय हाक मारायची? सॉरी मम्मी. हां अरे राजा, मला कामावर जायला नको का? तुला नेण्या आणण्यासाठी रिक्षा आहे ना? मम्मी तू लवकर घरी येशील ना? कशाला रे राजा? संध्याकाळी आपण फिरायला जाऊया ना बागेत, आईस्क्रीम खायला. का? रामू काका तुला बागेत घेऊन जात नाही? रामू, ए रामू. जी मालकीन बाई. अरे तुम्ही दोघं दिवसभर काय करता रे? हा शांताबाईनं अजून साधा डबा तयार केला नाही, महिन्याला 500 रुपये घेता ना, तुमच्याकडून एकट्या सुनीलची कामं सुद्धा वेळेवर होत नाही का रे? बरोबर. धडना वेळेवर डबा ना, वेळेवर कपडे आणि काय रे, तू त्याला फिरायला सुद्धा घेऊन जात नाहीस वाटतं. नेतो ना बाई फिरायला. मग तो फिरायला जाण्यासाठी माझ्याजवळ हट्ट का धरतोय? दोघही कान नीट उघडे ठेवू नये का? सुनीलची कसलीही तक्रार माझ्या कानावर येता कामा नये, समजलं? जी बाई. त्याचं जेवण कपडे हिंडणं फिरणं अभ्यास सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात. त्याच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू नये म्हणून आम्ही दोघं रात्रीचा दिवस करतोय. इथून पुढं सुनीलच्या कोणत्याही कामाची अशी हयगय झाली तर मला या कामासाठी दुसरी माणसं पाहावी लागतील. नका नका मालकीन बाई, गरिबाच्या पाठीवर मारा पर त्याच्या पोटावर मारू नका. जा आता कामाला लागा आणि सांगितलेलं लक्षात असू द्या. बर सुनील बेटा, जा पाहू शाळेत आणि हे बघ शाळेत नीट लक्ष द्यायचं. पहिल्या नंबरानं पास झालास ना त
तर तुला घड्याळ बक्षीस देईन बघ मी, माझा शाळा राजात। चल टाटा मम्मी, टाटा डॅडी, टाटा। शांता मावशी, आई कुठे गेली? आई आली नाही अजून? अहो छोटे धनी, बाईसाहेब हापिसातून सुटल्यावर छापखान्यात जाणार आहे, आणि मग तिथलं काम उरकून सांच्याला मालक न बाईसाहेब दोघंजण बरोबर येणार। तर तुम्ही असं करा, तुमच्यासाठी गरम गरम शिरा करून ठेवलाय, दोन घास खावा आणि तुमच्या काकाबरोबर बागेतून फिरून या, तर मालकीनबाई बी येतीलच। अहो अहो बघा बघा, छोट्या धन्याचं अंग जरा गरम लागतंय, तुम्ही दवाखान्यातून दाखवून आणता का? नाहीतर मालकीनबाई आल्यावर आपल्याला त्यांचं बोलणं खावं लागल। खरंच की ग, छोट्या धन्याचं अंग जरा गरमच लागतंय, तू असं कर जरा स्वयंपाकाचं बघ, आणि छोटे धनी तुम्ही जरा दोन घास खाऊन घ्या, म्हणजे आपण डॉक्टर मामाकडे जाऊन दोन गोड गोड गोळ्या आणू। मला भूक नाही काका। काका आपण आईकडे जाऊया का? हो जाऊया ना, जाता जाता डॉक्टर मामांकडनं औषध घेऊ आणि मग जाऊ। काका काका, आज ना आमच्या वर्गात माझा पहिला नंबर आला, हे बघा सरांनी मला कंपास बक्षीस दिला। वा वा वा, असाच दरवर्षी पहिला नंबर काढायचा म्हणजे मालकीनबाई लई बक्षीस देतील बघ। काका पण मम्मी का नाही आली? आज आमच्या शाळेत सगळ्यांचे आई बाबा आले होते, किती मजा आली। बर बर, छोटे धनी दवाखान्यातनं परत तुम्हाला मालकीनबाईकडे जायचं आहे ना? मग चला लवकर, चला चला। जरा चहा कर ग। होय, अगदी थकून जायला झालंय, लवकर चहा करू ना, अगदी गरम गरम करते हा बाईसाहेब। आणि काय ग, अगं सुनील आणि रामू अजून फिरून आलेले दिसत नाहीये। ते दोघं दवाखान्यात गेलेत, छोट्या धनाचं अंग जरा गरम वाटत होत अगं बाई, आणि तुमची आठवण बी काढत होत, म्हणून म्हणाले जाता जाता दवाखान्यातून दाखवून तुमच्याकडे छापखान्यात बी घेऊन जातो। अगं पण त्या जुन्या दवाखान्यात कशाला जायचं, आपल्या प्रेस जवळ एक नवीन हॉस्पिटल निघालंय, अगं चांगली स्टँडर्ड ट्रीटमेंट नसती का मिळाली? आणि काय ग, काय ताप जास्त तर नव्हता ना? नाही बाईसाहेब, ताप तर अगदी थोडाच होता, पण मॅच म्हणलं थोडा आहे तो दाखवून या। सविता तुला मी किती वेळा सांगितलंय, ऑफिस सुटलं की सरळ घरी जाऊन सुनीलकडे पहा, पण तुला कामाशिवाय काही दुसरं सुचतच नाही बघ। पण मी काय त्याची दत्तक आई आहे की सावत्र? माझ्या मनात त्याच्याबद्दल काहीच प्रेम नाही असं का वाटतंय तुम्हाला? दिवसभर ऑफिसात असले तरी माझं मन त्याच्या भोवती गुटमळत असतं, कधी एकदा त्याला पाहिन असं होतं, पण तुम्हा पुरुषांना ते कधीच कळायचं नाही। अगं पण तू नोकरी करून संसाराला हातभार लावतेस हे काही थोडं आहे का? ऑफिसातून सुटल्यावर परत प्रेसमध्ये येऊन काम करतेस, पुन्हा सकाळी तेच, तुझ्या या धावपळीतून सुनीलकडे लक्ष द्यायला तुला वेळ तरी मिळतो का? अहो पण सकाळ संध्याकाळ नुसता मांडीवर बसवून त्याच्याशी गप्पा गोष्टी केल्यानं का त्याचं करिअर सुधारणार आहे? त्याच्या पुढे उभी राहणारी प्रत्येक अडचण नाहीशी झाली पाहिजे, त्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी त्याला मिळाली पाहिजे। अगं पण इतर सर्व आवश्यक गोष्टींबरोबर त्याला तू सुद्धा हवी आहेस। मग मी काही त्याला सोडून गेले? तुमचं बाकी काहीतरीच असतं, त्याच्या प्रत्येक गोष्टीत मी स्वतः त्याचं हवं नको पाहते। तसं नाही, मला असं म्हणायचंय की प्रत्येक गोष्ट नोकरा करून करून घेताना तू स्वतः थोडं त्याच्या बरोबर जरी असलीस ना तरी सुनीललाही थोडं बरं नाही का वाटायचं अशा वेळी? अहो मी आता त्याच्याजवळ बसले म्हणजे त्याचा ताप काय औषधाशिवायच उतरला असता का? रामू ऐवजी मी त्याला औषधं दिली म्हणजे औषधाची चव बदलली असती। अहो या वेळेला त्याला माझ्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे,
आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला आईच्या पेक्षा तिची भरलेली पर्स जास्त उपयोगी पडते. तुम्हाला काय वाटतं, दिवसभर नोकरी करून सकाळ संध्याकाळ राबायची मला हौस आहे का? मी हे सर्व करते ते त्याच्यासाठीच ना. हे बघ सविता, तुझं म्हणणं सर्व काही पटतंय मला, पण माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच की सर्व गोष्टीबरोबर त्याला आपलं प्रेम मिळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सविता, किती थकलो आपण या 17 वर्षात. ही 17 वर्ष कशी गेली ते कळलं सुद्धा नाही. खरं तर या 17 वर्षात आपल्याला स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ मिळाला नाही. एक सरखा त्याच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेला, पण खरं सांगू, सुनीलनं आपल्या कष्टाचं चीज केलं बर. पहिला नंबर कधी सोडला नाही. तेच तर म्हणतोय मी, मुलगा बापापेक्षा जिद्दी आणि होतकरू निघाला. अगं त्याच्यासाठी मी कोणतं प्लॅनिंग केलं होतं ठाऊक आहे तुला? कोणतं? मी फक्त स्वतःचा लहानसा छापखाना चालवून आयुष्य घालवलं, पण तो वृत्त संपादनाचा कोर्स पूर्ण करून आता स्वतःचं दैनिक काढणार आहे. आमची उलाढाल फक्त शेकड्यात होत होती, पण माझ्या मुलाची उलाढाल मात्र लाखात होणार आहे, लाखात. आहो, त्याला पहिल्यापासून गरुडांच्या कळपात वाढवलंय मी, त्यामुळं आता त्याची झेप गरुडाचीच असणार. बाकी काही म्हणा, तुझ्या इच्छेप्रमाणे त्याचं शिक्षण आपण पूर्ण केलं. अगं हे सुद्धा समाधान काही कमी नाही सविता. सुरुवातीची 2-3 वर्ष मला असं वाटायचं, त्याला इंग्लिश मिडियम पेलतंय की नाही, आपल्याला त्याचा खर्च झेपतोय की नाही. पण खरं सांगू, तू मात्र अगदी जिद्दी निघालीस बघ. एक स्त्री असून सुद्धा तू पुरुषाला लाजवील असं कर्तृत्व केलं आणि खरोखर रात्रंदिवस कष्ट उपसले. अहो, त्यात काही विशेष नाही बर. चला, सुनील आता एकदा त्याच्या पायावर उभा राहिला की आपण आपलं हरी विठ्ठल म्हणायला मोकळे झालो. ते काही नाही, तो आल्यावर आता त्याला स्पष्ट सांगणार आहे मी. काय? बाबा रे, तुझ्या उद्योगधंद्याचं तुला जे काही ठरवायचं असेल ते खुशाल सवडीनं ठरव. हो. पण पहिल्यांदा या घरात एक आमच्या मनपसंत सून येऊ दे. हो, येऊ दे, येऊ दे. मला नाही हो आता ही दगदग सोसवत. सून आली म्हणजे ती आणि तिचा संसार. मी या दगदगीतून मोकळी होईन. सून सुद्धा कशी अगदी सुनील सारखीच हुशार पाहायची बरं. अगं पण सून आल्यावर तुझी सुटका होणं अवघडच आहे बघ, कारण पहिलं वर्ष नव्यापणात जाणार, दुसऱ्या वर्षांपासून नातवंड, मग तुझी सुटका कशी होणार? पण सुनीलचं दैनिक सुरू झाल्यावर मी नाही हो सकाळ संध्याकाळ काम करत बसणार. अगं पण आजपर्यंत तरी तुला काम कर म्हणून कोण सांगत होत? उलट मी नको नको म्हणत असताना सुद्धा तुझा सारखा ध्यास. सुनीलच्या शिक्षणाला पैसा कमी पडायला नको, पैसा कमी पडायला नको. अहो, तेवढा ध्यास घेतला म्हणूनच त्याचं शिक्षण पूर्ण झालंय हो. तेही बाकी खरंय म्हणा. हॅलो डॅडी. हाय मम्मी. हा ये मम्मी. हा, किती थकल्यासारखी वाटतेस ग. तब्येत ठीक नाही आहे का? नाही रे राजा. अरे माझ्या तब्येतीला काही झालं नाही, उलट तुझीच तब्येत जरा खालावल्यासारखी वाटतेय. अगं मम्मी, आता वृत्तपत्र संपादनाचा कोर्स, त्याची परीक्षा, एवढं म्हटल्यानंतर इतकं होणारच. पण बाकी काही असलं ना तरी डॅडी, उद्यापासून तुमचा प्रेस बंद. बंद? आणि मम्मी, तुझ्या ऑफिसला कायमची सुट्टी. आता तुम्ही दोघांनी फक्त आराम करायचा. अरे आयुष्यभर आम्हाला असे कष्ट उपसायची सवय लागलेली, असं एकाएकी घरी बसून राहायचं म्हटलं तर आमचा वेळ तरी जाईल का? ते काही नाही डॅडी, आता तुम्ही दोघांनी फक्त तब्येत सांभाळून राहायचं. अहो, आजपर्यंत केलेत ते कष्ट काय कमी आहेत का? आता सगळी जबाबदारी माझ्यावर. बरं का मम्मी? आत्ता येतानाच मी माझ्या मोठ्या प्रेसचं प्रपोजल, एस्टिमेट, सगळ्या गोष्टी करून आलोय. आता थोड्याच दिवसात तू नुसती माझ्या बिझनेसची धमाल बघ. बरं झालं बाबा, देव तुला धंद्यात उदंड यश देवो. चल आता आंघोळ करून 2 घास खाऊन घे.
पण काय ग मम्मी, शांता मावशी आणि रामू काका कुठे दिसत नाहीत? त्यांना कुठे मार्केटला पाठवलेस का? अरे तू दिल्लीला कोर्सला गेल्यावर त्यांचं इथे रे काय काम? त्यांना काय घरात बसवून फुकट पोचायचं? असं कसं म्हणतेस मम्मी? अगं तुमच्या बरोबरच त्यांनी सुद्धा माझ्यासाठी काय कमी कष्ट घेतलेत का? माझी सगळी कामं दोघंही कसे अगदी वेळच्या वेळी करायचे. अरे हो, पण म्हणून काही त्यांनी उपकार नाही केले. त्यासाठी त्यांना चांगला पगार मोजित होते मी. मम्मी सगळ्याच गोष्टी काय पैशात मोजायच्या असतात? ते काय नाही मम्मी, आजच्या आज त्या दोघांना बोलवून घ्यायचं. अगं आता ती दोघंही थकली असतील ना. बरं बाबा, तू म्हणतोय तर घेते बोला, पण आधी तू दोन घास खाऊन घे. बर चल. आहो सुनील कसा अजून आला नाही? 10 वाजून गेले. पोरानं भलताच व्याप वाढवलाय. ना धड वेळेवर जेवण, ना वेळेवर झोप. 4-4 दिवस त्याच्यासाठी 2 शब्द बोलायचं म्हटलं तरी त्याला वेळ मिळत नाही. अगं त्याच्या मागं किती व्याप वाढलाय आपण समजून घ्यायला हवं. तिकडं कॉलनीत बंगल्याचं काम चाललेलं, सकाळी त्याला तिकडं जावं लागतं. दिवसभर दैनिकाचं मटेरियल गोळा करा, संध्याकाळी त्याचं एडिटिंग, नंतर छपाई, शिवाय प्रेस कॉन्फरन्स, पुस्तकाचं प्रकाशन. झालंच तर त्या प्रेसमधल्या कामगारांच्या अडचणी सोडवायच्या. हे सगळं करायचं म्हणजे वेळ जाणारच. ते खरंय हो. अहो पण हे सर्व करत असताना आई वडिलांना काही हवं नको ते पाहायला नको का? सुनील, अरे कसला हा व्याप वाढवून घेतलायस रे? ना वेळेवर जेवण, ना वेळेवर झोप. अरे 4 दिवस तुला निरोप देते. रात्री अपरातीस येतोस केव्हा, सकाळी जातोस केव्हा, काही कळत नाही. अरे तुला जन्म दिलेले आई बाप अजून घरात आहेत. अरे त्याची तरी आठवण ठेव. आता मम्मी या घरात तुला काही कमी पडतंय का? अगं सकाळी घराबाहेर पडताना नुसता खोकल्याचा आवाज कानावर आला तर गेल्याबरोबर डॉक्टरनं पाठवून दिलं. आता तुमच्या सेवेसाठी घरात नोकर चाकर आहेत, बंगला आहे, गाडी आहे, काय कमी केलं मी तुम्हाला? अरे पण 5 मिनिटं जवळ बसून बोललास तर तुझा वेळ जाईल का रे बाया? अगं पण मी जवळ बसल्यानं तुझा आजार काय औषधाशिवाय गेला असता का? माझ्या हातानं औषधाची चव बदलली असती? तुझं आपलं काहीतरीच असतं मम्मी. अरे पण बंगला, गाडी, नोकर चाकर असले म्हणजे आई वडिलांच्या साठी सर्व काही आलं का रे? हा विचार तू फार उशिरा करतेस मम्मी. नाही तुला आठवत नसेल पण मला चांगलं आठवत आहे. मला सुद्धा शाळेत असताना अगदी असंच वाटायचं. नाही मला मान्य आहे माझ्या शिक्षणासाठी तू अपार कष्ट सोसलेस. घरात मदतीला नोकर चाकर, कपडा लत्ता, काही कमी पडू दिलं नाहीस मला. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा माझ्या दृष्टीनं अधिक महत्त्वाची असलेली एक गोष्ट मात्र तुम्हाला द्यायला विसरून गेलीस आई. कोणती रे? मातृप्रेम. असं म्हणून पुत्रप्रेमापासून मला वंचित करतोयस तू? तसं नाही मम्मी. अगं प्रेम मग ते कोणतंही असो, कुणाला असं मागून मिळत नसतं, ते जिंकूनच घ्यावं लागतं. का कोण जाणे मम्मी, पण माझ्या हृदयाचा मातृप्रेमाचा कप्पा आयुष्यभर रिकामाच राहिल्यासारखं वाटतोय मला. कधी एकांतात त्या कप्प्यात डोकावून पाहायचा मोह झालाच ना तर शांतामाईचा चेहरा दिसतो मला. अरे काय बोलतोयस का? अगं रात्री घरी येताना पावलं सुद्धा नकळत तिच्या चाळीकडे वळतात. तुला खरं सांगू मम्मी, ज्यांना आईबाप नाहीत ना ती सुद्धा भाग्यवान असतील. अगं निदान नशिबाला तरी दोष देऊ शकतात, पण मी मात्र आईबाप असून सुद्धा अनाथासारखंच वाढलो. नाही मम्मी आता तुला तक्रार करायला काहीही जागा नाहीये. हे बघ, मी मोठं व्हावं म्हणून तू जे जे काही केलंस ना त्याची परतफेड मी केलेली आहे. सुनील, सुनील अरे तू हे बोलत नाहीयेस, तुझं वैभव बोलतंय. वैभव? नाही मम्मी, माझं वैभव नाही, तू मातृप्रेमासाठी केलेल्या माझ्या जीवाची होरपळ बोलतीये. मम्मी
मला शाळेत असताना फार वाटायचं. रोज तू जवळ घेऊन मला प्रेमानं कुरवाळावंस, माझ्या शाळेतल्या पराक्रमाचं कोड कौतुक करावंस, शाळेतून घरी आल्याबरोबर मला कडेवर उचलून घ्यावंस. माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये मला तू हवी होतीस मम्मी. पण शाळेत जाता येताना असायचा रिक्षा ड्रायव्हर, फिरायला जाताना असायचे रामू काका, आणि घरात जेवणाचा घास भरवताना, कपडे बदलताना, दवाखान्यात जाताना असायची शांता मला. अगं मम्मी, माझं मन आक्रोश करून सांगायचं मला तुम्ही कुणी नको, मला माझी आई हवी आहे. त्याचा काही उपयोगच नाही झाला. सुनील, अरे म्युन्सिपाल्टीच्या शाळेतलं शिक्षण मी तुझ्या वाट्याला येऊ दिलं नाही ना, म्हणून हे तत्वज्ञान सांगतोयस तू. पण तिथं शिकला असतास ना तर आजचं वैभव तुझ्या स्वप्नात सुद्धा आलं नसतं रे. इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकून तुला काय फायदा झाला ते मला कळत नाही, पण तू जेवढ्या सुविधा मला इंग्लिश मिडियमसाठी दिल्यास तेवढ्याच जर मराठी मिडियमसाठी दिल्या असत्यास ना, तरी माझ्या यशात काहीही फरक पडला नसता. अगं शेवटी जिद्द आणि बुद्धिमत्ता महत्वाची. माझ्यापेक्षा श्रीमंत घरची मुलंसुद्धा माझ्या मागं राहिली, काही परत मराठी मिडियमकडे वळली. आणि मराठी मिडियममध्ये शिक्षण घेतलेले माझे मित्र आपल्या कर्तृत्वानं मोठ्या पदावर पोचलेच ना, त्यांचा काय तोटा झाला? आणि म्हणूनच मम्मी, मी आज एक निर्णय घेतलाय. कोणता? तुम्ही काहीही म्हणालात ना, तरी माझ्या मुलांना मात्र मी अशा शाळेत पाठवणार आहे की जिथं सगळे विषय साध्या सोप्या शुद्ध मराठीतून शिकवले जातील, जिथं आपल्या महान संस्कृतीची, आपल्या महान इतिहासाची ओळख करून दिली जाईल, अशा मराठी मिडियमच्या शाळेमध्येच माझी मुलं शिकतील मम्मी. परतफेड हे नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलं. यातील कलावंत माया गुर्जर, विलास गुर्जर, विजय म्हैसकर, प्रमोदिनी चिमुलकर, मिलिंद गवळी, तनुजा कानडे. निर्मिती सहाय्य मिलिंद गवळी, सादरकर्त्या तनुजा कानडे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.